चल बघा मला खूप उशीर होतोय मी निघते. बंद कर गाय बंद कर सुनबाई नको ग भरल्या घरात सुनेने असं नाचलेलं चांगलं नाही दिसत ग. तुझं ठीक आहे सवय ने मी पैसे उडवले तर काय करते. किती वर्ष कंट्रोल करायचं. फोन आलाय फोनवर बोल. पिंकी हो मी येते थिएटरला येते. थिएटर थिएटरला कुठे थिएटरला काय म्हणते. ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन थिएटरला. तिची सासू आजारीने ऍडमिट केलंय तिला. ऍडमिट केलंय का काय झालंय. काय नाही माहिती चांगलाच आजार झालाय. माहिती आहे मगाशी बोललीस तुला माहित नाही. तिला विचार विचार काय झालंय. काय विचार ना तिला काय झालंय विचार विचार. पिंकी काय झालंय ग. हो का किडनी स्टोनचा अटॅक आलाय म्हणे. मम्मा काय हरकत आहे. किडनी स्टोनचा अटॅक म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नसतो कळलं. ते लेझरने ऑपरेशन करतात. तुला जायची गरज नाहीये. बस नाही हरकत नाही. एवढं जायची काही गरज नाहीये. बघा ऐका मला जावंच लागेल अहो तिकडे. म्हणजे तिला फक्त किडनी स्टोनचा अटॅक आला असं नाही. खूप चांगला कुठला तरी आजार झालाय तिला. मला जावं लागेल तिकडे. तू कशाला जातेस तिकडे. तू काय बोटाने खडे काढणार आहेस का. आज मला एक फोन आला होता. कोणाचा. तुझा त्रिकोण आज आपल्या घरी येणार आहे. कोण. कोण नाही त्रिकोण म्हणजे तुझी आई तुझे वडील आणि तुझी बहीण. मजा आहे. ते हे जे वर्तुळ आहे ना वर्तुळ ते आज बाहेरच्या वर्तुळात फिरायला जाणार आहे. तर तू तुझं हे घरातलं गणित सोडव. सर्कल इज अ सर्कल. सर्कल तिकडे सर्कल. असं असं माझ्या घरातले माणसं येतात. तू असं बाहेर जाणं गणित गणिताच्या भाषेत बोलायचं बाबा. गणित गणित. अगं पण माझ्या या त्रिकोणाचा तुला काय प्रॉब्लेम आहे. साधा भोळा समभुज त्रिकोण आहे तो आमचा. एक मिनिट. साधा भोळा समभुज त्रिकोण. आहा तुझ्या त्या त्रिकोणाच्या दोन भुज आहेत ना म्हणजे तुझी आई आणि तुझे बाप. सॉरी म्हणजे तुझे वडील. त्यांचे कर्ण एवढे तिखट आहेत की जर एखादी गोष्ट कानावर पडली की लगेच कर्णवर्गाची बेरीज होते आणि मग सगळ्या बाजूच्या वर्गांना ते कळवलं जातं. गोष्ट कोण्या कोण्यापर्यंत पोहोचते. मग लघु कोणातली तुझी आजी विशालकन होते. काय ग काय झालं असं बोंबला. आणि जरा ह्याच्याबद्दल मी विचारलं तर मला माझ्याकडे असं काही पायथागोरस मोरस होऊन बघितलं जात. गोरस मोरस म्हणजे गोरमोर होऊन पायाकडे एकदा माझ्याकडे पायाकडे एकदा माझ्याकडे असं बघितलं जात. म्हणजे ठीक आहे म्हणजे जुळवलंय गणित जरा बरं. एक मिनिट. जुळवलेलं नाही ते गणित आहेच. अगे कसं आहे माहितीये का ही आई बाबा आहेत ना ही वर्गमूळ आहेत ग. जुनी गणित आहेत ती किचकटत असतात ग. तो जुना सिलेबस झाला आपण कशाला टेन्शन घ्यायचं त्यांचं. मग जुन्या सिलेबस ने नव्या सिलेबस मध्ये यायचं कशाला. मग आता ते आल्यावर आम्ही त्यांना ऑप्शन मध्ये टाकणारच. मी पडले सामान्य विद्यार्थी नाही का. उगाच वाटेल ते बोललो साई वडिलांना कळलं ना. आणि माझी बहीण बिचारी लहान अजूनही लहान ते बीजगणितच आहे ग. ते बीजगणित आता लहान राहिलेलं नाहीये. म्हणजे ते पूर्ण गणित झालेलं आहे. रंगी बिरंगी कवर घालून ते पुस्तक फिरत असत स्वतःची भूमी ते दाखवत. पेश करने जा रहे हैं एक जबरदस्त हिट गाना. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट पिसाटला. पिसाटला पिसाटला चिमणी चिवड. ए गम्मत रपी ये काय गाणं बोलतेस तू. असं नाही येते. तुला कन्फर्म कर्जत बुरावं लागणार. गाणं कसं बोलतात ते ऐक. कसं. आणि शिकाराच्या हातामधून शिकाराच्या हातामधून पिसरानी सटला. तुझी चिमणी उडाली भुर 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 माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर 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 माझा पोपट पिसाटला. नमस्कार. मी भाऊ कदम. तुम्ही पाहतात राजश्री मराठी.